सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैन्य दलाने केले आहे। देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापन केली आहे। ही मूर्ती 14,800 फूट उंचावर स्थापन करण्यात आली आहे। जगात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती एवढ्या उंचीवर बसवण्यात आली आहे। मच्छल या गावात सैन्य दलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या बसवण्यात आल्या आहेत। एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या मराठा स्मृतीस्थळ येथे बसवण्यात आली आहे। पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी याची निर्मिती केली। मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे। मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी सांगितलं की प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी लागला। यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऊन पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही। दरम्यान हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फंट्रीच्या 56 राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे। देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या 32 जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत। गेल्या 14 वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे। शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्य दररोज पाहायला मिळावीत या हेतूने येथे महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आल्याचे कर्नल पवार यांनी सांगितलं आहे। तसेच मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड पुणे येथून BFA पेंटिंग मधून पदवी घेतली आहे आणि त्यांना लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प मराठा रेजिमेंट साठी बनवणे ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती। ते शिल्प देशाच्या नियंत्रण रेषेजवळ 14,800 फूट उंचीवर बसवणार याचे गांभीर्य तर होतेच, त्यामुळे हे शिल्प सुंदर आणि अप्रतिम कसे बनवता येईल याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं आहे। हे शिल्प तिथे बसणे ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असं लोहगावकर यांनी सांगितलं आहे। सध्या अजिंक्य लोहगावकर यांचा सिंहगड रोड दाहिरी येथे आर्ट स्टुडिओ आहे।